जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये वीरमरण आलेल्या हुतात्मा राजेंद्र नारायण तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. चंदगडमध्ये कारवे या मूळ गावी राजेंद्र यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपारे यांचा मुलगा आर्यन यानं त्यांना मुखाग्नी दिला. वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. यावेळी कारवे गावातील वातावरण शोकाकुल झालं होतं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक यांनी शहीद राजेंद्र तुपारे यांना श्रद्धांजली वाहिली. शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे, भारत जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच यावेळी पाकिस्तान विरोधातला संताप पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. राजेंद्र तुपारे हे 22 मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते. 13 वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात रविवारी त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई वडील आणि दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. राज्य सरकारकडून शहीद तुपारे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शहीद राजेंद्र तुपारे यांचं बलिदान देश विसरणार नाही अशा भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कारवे गावचे सुपुत्र राजेंद्र तुपारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. मी ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी उभा आहे. ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत, काय नेमक्या भावनेत विचारत. भारतभूमीचं रक्षण करताना या धरतीपुत्रानं केलेलं योगदान भविष्यात भारतासारख्या महासत्तेला हे नक्कीच उचलून धरेल आणि संपूर्ण भारत जनता या भारतभूमीच्या या रक्षणासाठी सदैव तत्पर राहील. मला सांगा की पाकिस्तानकडून वारंवार अशा प्रकारे खुरापती केल्या जातात, त्याच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत, कशाप्रकारे उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं. खरं तर राजेंद्र तुपारे याचं हे बलिदान आपले कुठलाही भारतीय विसरणार नाही. आता आपण बघतोय की या राजेंद्र तुपारे यांच्या प्रेताला इथं अग्नी दिलेली आहे आणि त्या ज्या ज्वाला आकाशात पसरतात तशा प्रकारचा द्वेष पाकिस्तानविरोधात इथल्या प्रत्येक भारतीयाच्या मनात आज पसरलेला आहे आणि म्हणून याचा बदला घेतल्याशिवाय आपण त्या पाकाड्यांना धडा शिकवल्याशिवाय कुठलाही भारतीय सैनिक गप्प बसणार नाही. पाकिस्तानच्या परत एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे असं मला वाटतं आहे. आमच्या भूमिपुत्राला आमच्या गावच्या वतीने आम्ही श्रद्धांजली, गावावर शोकाकळा पसरलेली आहे. परत एकदा अशा घटना घडू नये या ठिकाणी असं आम्हाला वाटतं आहे. भारताने त्याच्या कठोर कारवाई केली पाहिजेत ह्याच आमच्या श्रद्धांजली असेल. आपण पाहिलं की भारताकडून जशास तसं उत्तर दिलं जातं पण त्याच्यामध्ये अजून वाढ होण्याची गरज हे ग्रामस्थ व्यक्त करतायत आणि राजेंद्र तुपारे यांचं हे जे बलिदान आहे ते अख्खा देश आपल्या लक्षात ठेवेल अशा प्रकारच्या सुद्धा भावना ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेशकर, प्रताप नाईक, झी मीडिया, कारवे, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.